ठिकाणी भारतामध्ये सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येची संस्था बोलण्यात आली आहे. याच्या लोकांनी दिले पहिला पर्याय 546, दुसरा 1092, तिसरा 104, चौथा पर्याय 988. आता 13 आणि 12 म्हणजे ते निश्चित भाग केलं पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. या तेरा आणि 12 तीन अंकी संख्या आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी. समजा आपण 13 × 7 केलं, 13 × 7 तर 3 × 7 = 91. किंवा 13 × 8 केलं तर 8 × 3 = 24. अच्छा आले दोन आणि 8 × 8 = 104. तर बघा, 100 आपण जर 7 × 13 तर ह्या 1 ने भागात होईल, मग ती 2 अंकी संख्या तयार होईल. आपण 8 ने दोन संख्या 104 करूया, 104 जर आपण 13 ने भागला तर 8 भाग होतो, म्हणजे ही 13 ने भागाली निषेध भागाची संख्या आहे 104. सर्वात लहान संख्या 104 होणार. आता सर्वात मोठी संख्या आपण बघायची, आपल्याला माहिती सर्वात मोठी संख्या 3 अंकीमध्ये 999 संख्या. यावर आपण 13 ने भाग दिला तर काय होईल बघा, 3 × 7 = 91, खाली उरले 8 करून घेतला. आता किती भाग आहे, 6 भाग आहे. 13 × 6 जर आपण केलं 6 × 3 = 18, चालेल 8 भाग केली तर 6 भाग केला इथं किती होता, 11 होता. याचा अर्थ या संख्येला 13 ने कोणाकडे भाग जात नाही आणि म्हणून ही जी संख्या आहे आपल्याला 11 ने कमी करावं लागेल. म्हणजे 11 जर आपण कमी केली ती 999 - 11 केले तर किती होईल, मग मी 8 × 8 = 988. या संख्येला मात्र काय होतो, 13 ने काय होईल, पूर्ण भाग आहे. आणि मग सर्वात मोठी संख्या कोणाला कोणत्या राहते, 13 ने 988 नाही. आणि मग आता आपला या संख्येची आपल्याला सरासरी काढायची, या संख्येची आपल्याला सरासरी काढायची. आपल्याला ही जी संख्या आहे त्याला 13 ने पूर्ण भाग जातो, सर्वात लहान 13 ने भागणारी 3 अंकी संख्येच्या 4 आहे. 13 ने भागणारी सर्वात मोठी संख्या 3 अंकी संख्या 988. या दोन संख्येची सरासरी आपल्याला शोधायची. आपल्याला काय करावं लागेल, या दोन संख्येची बेरीज घेऊन त्याला काय करायचं, दोन्ही भागायचं. सरासरी बरोबर, सरासरी बरोबर 104 + 988, त्याला आपण दोन्ही भागायचं. त्याची बेरीज करू आपण, 8 × 4 = 12, चला 1 9, या ठिकाणी 2 येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी किती होईल, 1092, त्याला दोन्ही भागायचं. तर भाग दिल्यावर काय भाग करावा लागतो, 1092 / 2, 2 × 5 = 10, करून घेतला 2 × 4 = 8, आले उरलाय म्हणजे आहे 12. म्हणजे अशा प्रकारे बीजोत्तरामध्ये 546 म्हणजे 13 ने भागणारी सर्वात लहान संख्या 104 आहे, सर्वात मोठी संख्या 988, यांची सरासरी येणार आहे 563. म्हणजे या ठिकाणी आपला योग्य पर्याय कोणता असणार आहे, तर 1 नंबरचा 546. बघा आपण आता दुसरे उदाहरण बघूया, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्येची सरासरी ही विषम संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला बघायचे. याचे आपल्या पर्याय दिले, पहिला पर्याय 1 आहे, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 3, चौथा पर्याय 4. आपलं काय सांगितलं, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या याच्यामधल्या पहिल्या घ्यायच्या समसंख्या किंवा विषम संख्या. पहिले समसंख्या घ्या, समसंख्या समसंख्या कोणत्या आहेत, 1 ते 20 पैकी पहिली संख्या आहे 2, दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8, शेवटची संख्या 20. आता ही सरासरी आपल्याला काय ठरली, मग सरासरी कशी काढतो आपण, ती सरासरी बरोबर आपल्या सूत्र माहिती आहे, ज्यावेळेस संख्यामधला क्रम सारखा असतो, सॉरी संख्यामधला संख्या क्रमावर असतात आणि संख्यामधला फरक सारखा असतो, त्यावेळेस आपण काय करतो, पहिली संख्या आणि शेवट संख्येची बेरीज करतो,
त्याला दोन भाग म्हणजे आपल्या काय मिळते सरासरी म्हणजे या इक्वेशन मध्ये निकाल निघाला 2 अधिक 20 भागिले 2 बरोबर काय होईल 22 छेद 2 म्हणजे याची सरासरी आली 8 आता आपण विषम संख्या कधी बघूया विषम संख्या 1 ते 20 मध्ये आपल्याला विषम संख्या घ्यायची पहिली संख्या 1 आहे दुसरी 3 आहे नंतर 5 आहे आणि शेवटची 19 आहे यांची आपल्याला सरासरी काढायची तर सरासरी बरोबर पहिली संख्या 1 शेवटची संख्या 19 त्याला आपण दोन्ही भागले बेरीज केली तर 20 20 भागिले 2 बरोबर किती आले 10 आणि आता आपल्याला कोणी मतलब फरक काढायचा सरासरी मधला फरक सरासरी मधील फरक किती येतो इकडे 11 वजा 10 बरोबर 1 म्हणजे या ठिकाणी या दोन्ही सरासरी मधला फरक आला 1 म्हणजे आपला पर्याय योग्य पर्याय आहे 1 नंबर 1